नमस्कार, हेलो फ्रेंड्स, कसे आहात? मी तुमचा राजेश गोसावी, आरजे जी क्रिएशन तर्फे आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. मित्रांनो, पुन्हा एकदा एक मोटिवेशनल व्हिडिओ घेऊन येतोय. आजचा आपला विषय आहे गिधाड. मंडळी, हा फोटो पाहिलात ना? हा फोटो आहे 1993 सालचा आणि हा फोटो काढला होता केविन कार्टिन या साऊथ आफ्रिकेमधल्या एका फोटोग्राफरने, ज्याला त्या वर्षीचा पुलित्झर पुरस्कार मिळाला होता. फार मोठा पुरस्कार. पण या फोटोग्राफरने, केविनने, वयाच्या 34व्या वर्षी आत्महत्या केली. हा फोटो काय सांगतो? तर एक गिधाड त्या भुकेलेल्या मुलीच्या मरणाची वाट बघतय. चित्र बघितल्यानंतर आपल्याला देखील वाईट वाटत, आपल्या संवेदना जाग्या होतात आणि आपल्याला प्रचंड दुःख मनात आपल्या निर्माण होत. बर, या केविनने वयाच्या 34व्या वर्षी आत्महत्या का केली असावी, याच कारण आणि याचं उत्तर मी तुम्हाला देतो. एका माणसाने त्याला प्रश्न विचारला की त्या मुलीचं शेवटी काय झालं. केविनने असं उत्तर दिलं, मला नाही माहिती, मी फोटो काढला, माझी गडबड होती आणि मला लगेच विमान पकडायचं होतं. त्या माणसाने दुसरा प्रश्न विचारला, तिथे किती गिधाड होती. केविनने उत्तर दिलं, माझ्या माहितीप्रमाणे तिथं एकच गिधाड होत. तो माणूस म्हणाला, नाही, तिथे एक गिधाड नव्हतं, तिथं गिधाड होती दोन. एक कॅमेराच्या पुढचं आणि दुसरं कॅमेराच्या मागचं. केविन गडबडला. त्याच्या लक्षात आलं की आपण काहीतरी भयंकर चूक केली. वाईट वाटलं आणि त्यांनी लागलीच आत्महत्या केली. मंडळी, ही अशी कॅमेऱ्या मागची गिधाड आपल्या आसपास देशात जगभरात वावरत आहेत की ज्याला समोरच्या माणसाचं काही काहीही पडलेलं नाही. तो किती दुःखात आहे, तो किती व्यापात आहे, याच्याशी त्याला काही देणं घेणं नाही. तो फक्त मग्न आहे एक छायाचित्र टिपण्यात. जर केविनच्या मनात आलं असतं ना, तर त्याने 1.5 किलोमीटर अंतरावर असलेल्या आहार केंद्रामध्ये त्या मुलीला नेलं असतं आणि ती उपाशी असलेली मुलगी कदाचित जगू शकली असती. पण केविनकडे तेवढा वेळ नव्हता आणि त्या मुलीचं काय झालं याचाही विचार करण्यासाठी त्याच्याकडे वेळ नव्हता. म्हणून त्याने आत्महत्या केली. कदाचित ती मुलगी वाचू शकली असती. आता केविन स्वाभिमानी होता म्हणून त्याने आत्महत्या केली. आताची गिधाड स्वाभिमानी आहेत का? ते आत्महत्या करतील? बिलकुल नाही. आत्महत्या करायला लावतील, कारण त्यांना माणूस महत्वाचा नाही, तर आपला कॅमेरा आणि कॅमेऱ्यातून निर्माण होणारा फोटो आणि त्याची प्रसिद्धी महत्वाची आहे. ही माणसं, ही गिधाड आत्महत्या करणार नाहीत, विषय कोणताही असो. पण अशा प्रकारे फोटोग्राफी करून स्वतःला प्रसिद्धी मिळवण्याची जी धडपड चालू आहे, अशा प्रकारची जी कॅमेऱ्यामॅनची गिधाड सध्या निर्माण झालेत, या गिधाडांना ठिचून काढणं गरजेचं आहे. कॅमेऱ्याच्या पुढे तर गिधाड दिसतच आहेतच, पण कॅमेऱ्याच्या मागची गिधाड सुद्धा तितकीच महत्वाची आहेत. म्हणून त्यांना एकेकाला ठेचून मारणं गरजेचं आहे. त्या गिधाडांना जरूर ओळखा आणि यांच्यापासून सावध राहा. आमचा एकच तुम्हाला प्रामाणिक सल्ला आहे, माणूस व्हा पण गिधाड होऊ नका. मनापासून विनंती. चला तर मंडळी, जाता जाता हा एक माणुसकीचा सल्ला, माणूस व्हा, गिधाड होऊ नका. मंडळी, जर तुम्ही आमचं आरजेजी क्रिएशन हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया आमच्या कमेंट्स बॉक्समध्ये जरूर लिहा, त्या महत्वाच्या आहेत. पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन एखादा येईनच, तोपर्यंत धन्यवाद.